माझ्या आईने मला लहानपणी सांगितलेली एक गोष्ट कदाचित तिने सुद्धा ही कुठेतरी ऐकली असेल किंवा वाचली असेल माणसाला गुलामीची सवय कशी लागते किंवा माणूस गुलाम कसा बनतो याचं एक उदाहरण तिने मला सांगितलं होतं आणि ही जी गोष्ट होती त्या गोष्टीने फक्त गुलामगिरीच नाही तर कुठल्याही बाबतीमध्ये आपण कशा पद्धतीने अडकून पडतो किंवा आपल्यामध्ये असणारी जी आपली शक्ती आहे किंवा आपल्यामध्ये काय आहे एक्झॅक्टली आपली ताकद काय आहे हे आपल्याला समजत नाही त्याच्या पाठीमागचं कारण हे तिने मला सांगितलं होतं एका माणसाने काय केलं होतं जंगलातून एक हत्तीचं पिल्लू पकडून आणलं कारण त्याला ते पाळायचं होतं त्या हत्ती म्हटलं की महाबलाढ्य महाशक्तिशाली असा प्राणी आला पण या हत्तीच्या पिल्लाला पाळायचं आहे किंवा त्याला आपल्या नियंत्रणात आणायचं आहे म्हणून त्या माणसाने काय केलं साखळीने त्या हत्तीला बांधून ठेवलं त्या हत्तीच्या पिल्लाला बांधून ठेवलं त्या हत्तीचं पिल्लू एवढी धडपड करायचं एवढी ताकद लावायचं त्या साखळ्यात ओढण्यासाठी पण साखळी काही तुटायची नाही त्याचा तो दिनक्रम चालूच होता त्याचा मालक त्यांनी त्याला बांधून ठेवलेलं होतं आणि त्या हत्तीचं पिल्लू मात्र प्रयत्न करत राहायचं की ही साखळी तुटावी ही साखळी तुटावी म्हणून ते ओढत राहायचं पण ती साखळी काही तुटतच नाही शेवटपर्यंत असेच काही दिवस जातात ते हत्तीचं पिल्लू हळूहळू हळूहळू मोठं व्हायला लागतं आणि मग त्याला सवयच होऊन जाते आणि मग आता ते साखळीला ओढणं किंवा साखळी तोडण्याचा प्रयत्न करणं हे सगळं काही ते बंद करायला लागतं तर जेव्हा तो हत्ती मोठा होतो तेव्हा तोच माणूस त्या हत्तीचा मालक त्याला साखळीऐवजी दोरखंडाने बांधायला लागतो तर एक गोष्ट इथे लक्षात येते की जेव्हा तो हत्ती किंवा हत्ती त्या हत्तीचं पिलू मोठं होतं त्यावेळेला त्या हत्तीला दोरखंडाने बांधलेला आहे त्याने जर विचार केला तर एका झटक्यात तो हत्ती तो दोरखंड तोडून टाकू शकतो पण तो, तो।, तो प्रयत्न करतच नाही कारण त्याला माहिती असतं की आपण लहानपणी एवढे प्रयत्न केले पण ही साखळी काय आपल्याला तुटली नाही आणि हळूहळू तो त्या दोरखंडाला सुद्धा साखळी समजायला लागतो आणि आपल्याकडची असणारी ताकद आपल्याकडची शक्ती तो विसरून जातो माझ्या आईने मला हे सांगितलं होतं की असं होऊ शकतं बऱ्याचदा की आपण कुठल्या तरी बंधनामध्ये अडकतो किंवा आपण कुठेतरी बांधले गेलेलो असतो आपल्याला आपली ताकद काय आहे हे समजत नाही आपण प्रयत्न करतो 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 आणि शेवटी सोडून देतो आणि आपल्या डोक्यामध्ये तोच एक भ्रम राहून जातो हे की पन, हे तर माझ्या जाणी कधी शक्यच होणार नाही ही अशक्य अशी गोष्ट आहे पण कधीतरी काही दिवसांच्या गॅपनंतर पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे हे मी तुम्हाला खूपच जास्त पुस्तकी भाषेत सांगते माझी आई म्हणजे फार काही शिकलेली नाही आहे ती अडाणी असली तरीसुद्धा तिने जे काही मला शिकवलं त्याच्यातून मी जे काही शिकले म्हणजे मी तिला अडाणी म्हणणं चुकीचं राहील कारण तिच्या एवढं नॉलेज मला नाही वाटत की मला आत्तापर्यंत तिच्या एवढं ज्ञान कोणी दिले किंवा तिच्या एवढं चांगलं मला कोणी शिकवलं आहे पण चार चौघांच्या नजरेमध्ये अडाणी असणारी माझी आई मला एका छोट्याशा गोष्टीतून खूप काही शिकवून गेली तुम्ही ते एक चित्र जे व्हायरल होत होतं खूप ते पाहिलं असेल एक माणूस घोड्याला एका रिकाम्या खुर्चीला प्लास्टिकच्या खुर्चीला बांधतो आणि नि निघून जातो आणि तो घोडा मात्र तिथे तसाच उभा असतो कारण त्याला त्याच्या ताकदीची जाणीवच नसते बरं हे सगळं मी तुम्हाला का सांगते आत्ता लॉकडाऊनचा पिरियड आहे या पिरियडमध्ये आपल्यामध्ये लपलेले कौशल्य आपल्यामध्ये जे काही स्किल असेल जी एखादी आर्ट असेल कला असेल ती बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे कारण लॉकडाऊनच्या आधीची परिस्थिती जी होती की आपली धावपळ चालू असते आपण कशाच्या तरी पाठी पळत असतो त्याच्यामध्ये आपल्यामध्ये काहीतरी आहे हे आपण विसरून जातो किंवा स्वतःची एक ओळख आपण विसरून जातो लॉकडाऊननी आपल्याला एक संधी दिलेली असते स्वतःला शोधण्याची स्वतःला भेटण्याची त्यामुळे त्या लॉकडाऊनमध्ये इतर कोण काय करतंय याच्या मागे जास्त पळण्यापेक्षा आपल्या स्वतःमध्ये दडलेल्या त्या स्वतःला शोधा कधी कधी मला सुद्धा वाटतं कुठे गेली ती सुप्रिया खरंच मला माझीच खूप जास्त आठवण येते डोंगर दरातून फिरणारी वाटेल तेव्हा किंचाळणारी अगदी मनसोक्त अशी कुठेही हिंडणारी फिरणारी मी कुठे येऊन पडले असं वाटतं मला पण त्याच वेळेला मग आतलाच आवाज सांगतो की अजूनही कुठेतरी स्वतःमध्येच ती सुप्रिया जिवंत आहे आणि त्याच पद्धतीने मलाही वाटतं तुम्हीसुद्धा कधीतरी स्वतःला भेटण्याचा प्रयत्न करा या कोरोनाने या लॉकडाऊनने आपल्याला ती एक संधी दिली आहे तर त्या संधीचा आपण फायदा का करून घेऊ नये आय होप हा विचार तुम्हाला आवडला असेल स्वतःला भेटण्याची संधी तुम्हाला मिळते हे ऐकून तुम्हाला आनंद झाला असेल जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर अशाच आणखी काही गोष्टींसाठी वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर हा विचार फक्त तुमच्या पुरता मर्यादित न ठेवता तो शेअर करा जेणेकरून अजूनही काही लोक असतील तुमच्यासारखे माझ्यासारखे जे स्वतःला भेटू शकतील थँक्यू